लोकसभेने ज्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे त्याच तंतोतंत पद्धतीने आम्ही विधानसभेत निर्णय घेतोय आणि याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेलाही कळप आहे की विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक हात वर करून जास्त असेल तर ती आवाजी मतदान होतं, पण हात वर करून काउंट करून हजर लोकांचा पाठिंबा सरकारला अध्यक्षपदाला जो आहे उमेदवारांना तो त्या पद्धतीने त्यांची निवड होणार आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाला घोडेबाजार करण्याची त्यात संधी मिळणार नाही याचं दुःख त्यांना कदाचित असेल आणि म्हणून अशा लोकशाही पारदर्शक आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने अतिशय चांगला निर्णय विधान परिषदेतल्या नियमात बदल करून आमच्या महाविकास आघाडीने घेतला याच्याविरोधी ते राज्यपालांकडे धाव घेतात जेच मुळात दुर्दैवी आहे. आम्ही काही उलट व्यवस्था उत्तम केलेली आहे आणि कमिटीने निर्णय घेतला की इथून पुढे अध्यक्षपदाची निवडणूक ही इथून पुढे कायमची हे काही एका अध्यक्षपदाच्या निवडीसाठी नाही आहे आणि त्यामुळं येणारी अध्यक्षपदाची निवडणूक जो उमेदवार उभा राहील त्याला हात वर करून पाठिंबा देणाऱ्यांचा आणि विरोध करणाऱ्यांचं काउंटिंग होऊन होणार आहे. याचं दुःख मला वाटतं विरोधी पक्षाला भारतीय जनता पक्षाला का होतंय ते कळतं.